नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुशांत मृत्यू प्रकरण हे कुठल्या रहस्यपटापेक्षा कमी नाहीये। या प्रकरणात आजवर अनेक वेगवेगळे पैलू समोर आले, पण रियाच्या ड्रग्स कनेक्शनच्या नव्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे। त्यावरच आहे आमचा हा स्पेशल ड्रग्स डेथ धोका। सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात एनसीबीनं रिया चक्रवर्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। एनडीपीएस ॲक्टनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं रियाच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे। दिल्लीत एनसीबीच्या ऑफिसमध्ये दिवसभर घडामोडी घडत होत्या, बैठकांचं सत्र सुरू होतं। एनसीबी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये 6 तास चर्चा झाली आणि अखेर संध्याकाळी रियाच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। रियाच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं आता बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटी एनसीबीच्या कचाट्यात येऊ शकतात अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे। एनसीबी डायरेक्टरच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एनडीपीएस ॲक्टच्या कलम 20, 22, 27 आणि 29 नुसार हा गुन्हा दाखल केला गेलाय। हा गुन्हा दाखल झाल्यानं रियाला अटक सुद्धा होऊ शकते, कारण एनडीपीएस ॲक्ट मधल्या तरतुदी अत्यंत कडक आहेत। गुन्हा दाखल झाल्यानं रियाला कधीही अटक होऊ शकते, या गुन्ह्यात जामीन मिळत नाही। गुन्हा नसेल तरच जामीन असा कायदा आहे। किमान 6 महिने तरी जेलमध्येच काढावे लागू शकतात। तर ड्रग्जचा अँगल समोर येताच नेपोटिझम, डिप्रेशन हे अँगल आता मागे पडलेत। एनसीबीनं ड्रग्ज अँगल वरून दिल्लीत दिवसभर बैठक घेतली, त्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। रिया कोणाच्या संपर्कात होती, कोणत्या पार्टीला गेली होती, हे सगळे मुद्दे चर्चिले गेले। अखेर रियाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यावर एकमत झालं। एनसीबीनं आधीच ईडीकडून सगळी कागदपत्र ताब्यात घेतली आहेत। एनसीबी आता तपासात मुंबई, पुणे इथे नव्यानं पकडलेल्या ड्रग्ज तस्करांच्या चौकशी सुरू करू शकते। मागच्या 2 वर्षातील रेव पार्ट्यांची सुद्धा सखोल चौकशी केली जाणार आहे। मुंबईतले सगळे ड्रग्ज सिंडिकेट एनसीबीच्या रडारवर असणार आहेत। अंमली पदार्थांबाबत रिया करत असलेले व्हॉट्सअप चॅट ईडीला मिळाल्यानंतर ते व्हॉट्सअप चॅट ईडीनं संपूर्णपणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिलेले आहेत आणि त्यानंतर ईडी, सीबीआय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिल्लीला तब्बल 7 तास बैठक चालली आणि या बैठकीनंतर रिया चक्रवर्ती आणि आणखीन 3 जणांवरती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। एनसीबीनं रियाच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे, कारण बॉलिवूड आणि ड्रग्जचं जुनं नातं आहे। याच मुद्द्यावरून कंगना रानौतनं निशाणा साधलाय। एनसीबी बॉलिवूडमध्ये शिरलं तर अनेक जण गजाआड होतील। पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान इथेही राबवावं असं ट्विट करून अभिनेत्री कंगना रानौतनं मोठा बॉम्ब टाकलाय। सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आता खऱ्या अर्थानं तपासानं वेग घेतलाय असं म्हणावं लागेल। तपासात अनेक धक्कादायक खुलासे होण्याचीही शक्यता निर्माण झालीय। यात आता कोणाची नावं पुढे येतात आणि त्यांना काय शिक्षा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। या सगळ्या ड्रग्ज अँगलला तोंड फुटलं ते रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअप चॅट मधून। ड्रग तस्कराचं नाव सुद्धा या प्रकरणात पुढे आलंय, त्यामुळे रियाच्या विरोधात गुन्हा दाखल करणारी एनसीबी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार यात शंका नाहीये। त्यामुळे या तपासात जसजसा पुढे सरकेल तसतसे आणखी धक्के देतील, अनेक सेलिब्रिटीपर्यंत कायद्याचे हात पोहोचतील यात शंका नाही। आधी तंत्रमंत्र, नंतर जादूटोणा आणि आता ड्रग्जचा डोस। व्हॉट्सअप चॅटमध्ये ड्रग्जची नशा। सुशांत सिंहच्या प्रकरणाला मुंबई पोलिसांनी आत्महत्येची केस ठरवलं
तर त्याच प्रकरणाचा तपास करताना बिहार पोलिसांनी अनेक शंका उपस्थित केल्या. त्यानंतर ईडीने तपास सुरू केल्यावर नवनवे धागे दोरे मिळू लागलेत. त्यातला सर्वात मोठा दुवा होता तो रियाचे ड्रग तस्करांसोबत संबंध असल्याचा करण्यात आलेला दावा. आतापर्यंत सुशांत केसमध्ये 5 एजन्सी तपास करतायत, मुंबई पोलीस, बिहार पोलीस, सीबीआय, ईडी आणि त्यानंतर एनसीबी ही 5वी एजन्सी आहे जी आता तपासात उतरली आहे. रियाचा आणि ड्रगचा कितपत संबंध होता याचा तपास करण्याचं आव्हान आता एनसीबी समोर आहे. रिया चक्रवर्ती और ड्रग्स कारोबारियों के रिश्ते की जांच करने के लिए एनसीबी ने दिल्ली में एक अहम बैठक की है. एनसीबी जल्द ही सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती और शोविक के दोस्तों की जानकारी खंगालेगी. इतना ही नहीं, तीनों की फ़ोन कॉल की डिटेल को भी खंगाला जाएगा. वहीं जो ड्रग्स डीलरों के व्हाट्सअप चैट सामने आए हैं उन तक पहुँचने की भी एनसीबी कोशिश करेगी. यानी कि व्यापक पैमाने पर एनसीबी ने जाँच का दायरा अपना तय किया है और उसको देखते हुए दिल्ली और मुंबई की टीम इस पूरी गुत्थी को सुलझाने की कोशिश करेंगी कि आखिर रिया और ड्रग्स कारोबारियों के क्या संबंध थे और ये तार कहां तक फैले हुए हैं. रिया आणि ड्रग तस्करांमधील संबंधांचा तपास करण्यासाठी दिल्लीतल्या एनसीबी हेडक्वार्टर मध्ये सकाळी 11 वाजता स्पेशल मीटिंग झाली. त्यात एनसीबीनं त्यांच्या तपासाची दिशा ठरवली. रियाचे मित्र, सुशांतचे मित्र आणि रियाचा भाऊ शोविकचे मित्र यांच्याबद्दलची माहिती जमा करण्यावर यावेळी भर देण्यात आला. सोबतच रिया, सुशांत आणि शोविक यांच्या झालेल्या कॉल डिटेल्सही महत्त्वाच्या ठरणार आहेत. कॉल डिटेल्ससोबत व्यापक प्रमाणात तपास करण्याचा प्लॅन एनसीबीनं केलाय. रियाच्या पार्टीची माहिती जमा केली जाणार आहे. रियाच्या देशविदेशातल्या प्रवासाची माहिती एकत्र केली जाईल. मागील 2 वर्षात महाराष्ट्रात झालेल्या रेव पार्ट्यांची सगळी डिटेल्स तपासणी केली जाईल. सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई कनेक्शनची सुद्धा चौकशी होणार आहे. पुढील तपासासाठी दुबईतला ड्रग तस्कर अय्याज खानची माहिती मिळवली जाईल असंही कळत आहे. जिस एमडी ड्रग्स की बात यहाँ पे कही जा रही है, दरअसल उसे एमडीएमए ड्रग्स भी कहा जाता है. ये एक पार्टी ड्रग्स भी होता है. मुंबई की एनसीबी ने 20 अगस्त को 2 लोगों को गिरफ्तार किया था जिनके पास से तकरीबन 90 लाख रुपए की एमडीएमए ड्रग्स बरामद की गई थी. बताया जा रहा है कि एमडीएमए ड्रग्स फिल्मी जगतों में इस्तेमाल भी होता है. अब एनसीबी ये जांच कर रही है कि जो 2 लोग गिरफ्तार किए गए हैं उनके तार कहीं रिया के मामले से जुड़े हुए हैं या नहीं. रियावर ड्रग्स डीलिंगचा गंभीर आरोप लावण्यात आला. मात्र रियाच्या वकिलांनी या प्रकरणी सर्व प्रकारच्या तपासात सहकार्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. यासाठी अगदी रक्ताची तपासणी करण्यासाठी सुद्धा रिया तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. रियानं कधीही ड्रग्ज घेतलं नसल्याचा दावा तिच्या वकिलांनी केलाय. मात्र रियाच्या चॅटमध्ये मिळालेले पुरावे वेगळंच सत्य सांगतायत. एमडी ड्रग्जचा सर्वाधिक वापर रेव पार्ट्यांमध्ये केला जातो. रियाच्या चॅटमध्ये सुद्धा एमडीचा उल्लेख आलाय. सुशांतला कोणतीही माहिती न देता चहातून ड्रग्ज दिलं असावं असा संशय व्यक्त करण्यात येतोय. एमडी हे एक सिंथेटिक ड्रग आहे. त्याला एक्स्टेसी आणि मॉली असं म्हटलं जातं. पार्टीत एमडीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सेवन केल्यानंतर 35 ते 40 मिनिटात त्याचा परिणाम जाणवतो. रियाच्या चार्टमध्येही 35 ते 40 मिनिटांचा उल्लेख करण्यात आलाय. डिप्रेशन आणि चिंता हे एमडीचे साईड इफेक्ट्स आहेत. तसंच त्यामुळे झोपही येत नाही आणि लक्षही लागत नाही आणि स्मरणशक्तीही कमी होते. सुशांत नैराश्यात होता असा दावा मुंबई पोलिसांनी केला. त्यामुळे त्याला ड्रग्ज दिलं असावं अशी शक्यता नाकारता येत नाही. सुशांत रात्रभर झोपत नव्हता अशी माहिती त्याच्या सोबत काम केलेल्या स्पॉट बॉयनं दिली आहे. एमडी ड्रगच्या सेवनामुळे झोप येत नाही या दोन्ही बाबींची सांगड घातल्यास ड्रग सेवनाचा मुद्दा समोर येतोय. मतलब यही था सर की 24 घंटे हम लोग अपना सूट पे जाते थे सुबह 6 बजे. उसके बाद रात को आते थे 10-11-12 बजे तक आते थे आराम से. पैकअप होते लेट हो जाता था. उसके बाद घर पे आने के बाद सर टेबल टेनिस खेलते थे घर पे. छिछोरे मूवी में आपने देखा होगा चेस है, टेनिस है, सब कुछ है गेम. तो टेबल टेनिस घर पे ही खरीद के रखे थे सर. वहीं पे टेबल टेनिस 2-3 घंटे खेलते थे. उसके बाद रात को टेनिस कोप लगा के चांद देखना, ये मूव्स वगैरह ये देखना, लिखना. तो मैं भी जगह रहता था सर के पास, बैठा रहता था, कुछ भी जरूरत कर सकती है. सर
सर सो जाते थे, उसके बाद मैं भी 2 बजे सोता था और सुबह 4 बजे उठ जाता था। नींद तो पूरा नहीं होती थी, इसी वजह से मैं छोड़ दिया, क्योंकि मेरा नींद पूरा, कोई बंदा सर 24 घंटा जगेगा तो फिर कम से कम 4-5 घंटा तो नींद चाहिए ना। हाँ बिल्कुल, तो बस नींद के लिए मुझे एडजस्ट नहीं हो पाया था इसलिए मैं छोड़ दिया। आप थोड़ा बहुत डांटे थे कि क्यों सो गए तुम, मैं बोला रात भर मैं पैकिंग कर रहा था सर, सर जब चंडीगढ़ गए थे तो रात भर मैं पैकिंग कर रहा था। तो रात भर पैकिंग करके कोई बंदा अगर 24 घंटा जगह तो 2-3 घंटा सोएगा ना सर। हाँ, ऑब्वियस है। अच्छा सर, हाँ तो नींद पूरा हुआ तो ही तो नेक्स्ट डे मैं शूट पे जा पाऊंगा, सर के साथ अच्छे से काम कर पाऊंगा। सुशांतला कोणतीही कल्पना न देता त्याला ड्रग्ज दिले जात असावं असा मुद्दा आता समोर येऊ लागलाय। रिया असं काहीतरी करू शकते असा दावा सुशांतच्या स्टाफनं आधीच केला होता, त्यातच रियाचे संबंध ड्रग तस्करांसोबत असल्याचा आरोप केला जातोय, त्यामुळे हे सगळं प्रकरण धक्कादायक वळणावर येऊन पोहोचलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अभिनेता सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात चहा 4 थेंब टाक आणि सुशांत लदे हे व्हॉट्सअपवरचं चॅट सध्या चर्चेचा विषय ठरलंय आणि त्यामुळे तपासाची दिशाच बदलली आहे। हत्या की आत्महत्या या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कदाचित या चॅटमधूनच मिळू शकतं। सीबीआय या प्रकरणाचा तपास मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा करणार आहे, त्यामुळे सीबीआय आणि एनसीबीच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होणार असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलंय। सुशांत सिंह प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत चाललाय। रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअप चॅटमधून हैराण करणारी बाब समोर आली आहे। रिपोर्टनुसार हे रिट्रीव चॅट्स आहेत जे रियानं बोलल्यानंतर डिलीट केले होते। या चॅट्समध्ये रियानं गौरव आर्या, सॅम्युअल मिरांडा आणि जया सहा सोबत बातचीत केल्याचा आरोप केला जातोय। दरम्यान रियाच्या वकिलांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत, मात्र जे चॅट समोर आले त्यातला संवाद धक्कादायक असाच आहे। 8 मार्च 2017 रोजी रियानं गौरवला मेसेज केला, त्यात जर आपण हार्ड ड्रग्ज विषयी बोलत असू तर मी त्या ड्रग्जचा जास्त वापर केलेला नाही असा उल्लेख आहे। तर दुसऱ्या चॅटमध्ये रियानं गौरवला तुझ्याजवळ MD आहे का अशी विचारणा केली आहे। तिसऱ्या चॅटमध्ये जास्त नशा असलेल्या ड्रग्ज विषयी बोलायचं झाल्यास मी ते जास्त घेतलेलं नाही, एकदा MDMA घेतलं होतं, तुझ्याजवळ MD आहे का असं विचारलंय। तर 17 एप्रिल 2020 रोजीच्या चॅटमध्ये मिरांडाचा रियाला मेसेज आला, हाय रिया, स्टफ जवळजवळ संपलाय, आपण शोविकच्या मित्राकडून घेऊ शकतो का, पण त्याच्याकडे फक्त हॅश आणि बर्ड आहे असा मेसेज पाठवण्यात आला। तर 25 नोव्हेंबर 2019 रोजी जया सहाचा रियाला मेसेज आला, या ड्रग्जचे 3-4 थेंब चहा आणि कॉफीसोबत टाकून त्याला दे, त्याचा असर होण्यासाठी 35 ते 40 मिनिटं लागतील असं त्या मेसेजमध्ये नमूद केलंय। व्हॉट्सअप चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे, मात्र सुशांतच्या मित्रांनी ड्रग्जचा अँगल फेटाळून लावलाय। खूप वेळा बोलत होतो आम्ही, पण ते कसं नॉर्मल करिअरच्या विषयावर आणि खूप पॉझिटिव्ह माणूस होता तो, असा एकदम खूप मिळणमिसार आणि खूप जास्त करिअर ओरिएंटेड आणि फुल पॉझिटिव्ह, असे निगेटिव्हिटी शब्द तर माझ्या पूर्ण जीवनात मी सुशांतच्या तोंडून ऐकलेच नाही। सुशांत सिंहचे कुटुंबीय त्याला न्याय मिळावा यासाठी मोठी कायदेशीर लढाई लढतायत। या प्रकरणात आलेला ड्रग्जचा अँगल त्यांच्यासाठीही मोठा धक्का आहे, मात्र सुशांत सिंहच्या कुटुंबाच्या वकिलांनी यात तथ्य नसल्याचा दावा केलाय। ड्रगवाला जो मामला है, परिवार को अभी तक जो हमने FIR में लिखा था, हमने ओवर ड्रगिंग की बात की थी, और जो ड्रगिंग हम ओवर ड्रगिंग हमारा मतलब था वो था प्रिस्क्रिप्शन ड्रग, कि भाई जो एक ड्रग एक इतने मात्रा में पड़ना चाहिए उसको ज़्यादा मात्रा में दे दीजिए तो कहीं ना कहीं मानसिक स्थिति खराब कर सकती है। लेकिन अगर ये बात सही है कि तो बैन ड्रग्स इनको दिया जा रहा था, तब तो बहुत ही सीरियस मामला है, और इसमें तो कई पहलू ऐसे आ जाएंगे, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो भी आ जाएगा, और जिस तरह से सुशांत सिंह राजपूत के बारे में हमने पूरा का पूरा एलिगेशन लगाया है वो अब धीरे धीरे सारा कुछ लगता है साबित होते नजर आ रहा है, अगर इसमें सच्चाई इस एलिगेशन में अगर पाई गई तो। सु
सुशांत सिंह केस मध्ये ड्रग्स अँगलचा तपास करण्यासाठी आता एनसीबी कामाला लागली आहे. या तपासात आता एकूण 3 केंद्रीय एजन्सी गुंतल्यात, आधी ईडी, मग सीबीआय आणि आता एनसीबी. एकाच प्रकरणातील 3 केंद्रीय एजन्सींनी तपास करावा अशी घटना अतिशय दुर्मिळ आहे. त्यावरून आधी सोपी वाटणारी ही केस किती किचकट बनत चालली आहे हे लक्षात येत आहे. या केसमध्ये आर्थिक व्यवहार, हितसंबंध, प्रेमसंबंध, माफिया, ड्रग्ज असे अनेक पैलू आता समोर येऊ लागलेत. त्यातच सुशांतचा मित्र संदीप सिंग सीबीआयच्या रडारवर आलाय, कारण संदीपनं 16 जून रोजी म्हणजे सुशांतच्या मृत्यूनंतर 2 दिवसांनी रुग्णवाहिका चालकाला फोन केला. हीच ती रुग्णवाहिका होती ज्यातून सुशांतचा मृतदेह कार्टर रोडहून कूपर हॉस्पिटलला नेण्यात आला. संदीपच्या कॉल रेकॉर्डवरून सीबीआयनं त्याचा छडा लावलाय. आता संदीपचं असं म्हणणं आहे की पैसे द्यायचे राहिले होते म्हणून मी चालकाला फोन केला, पण सीबीआयचं या उत्तरावर समाधान झालेलं नाहीये, त्यामुळे लवकरच संदीपलाही चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. आमच्या टीमनं ॲम्ब्युलन्सच्या चालकाला शोधून काढलाय, त्याच्यासोबत बातचीत केल्यानंतर सगळा खुलासा झाला. पहिला फोन मेरे भाई के फोन से हमारे यहाँ के पोलीस ऑफिसर है उन्होंने किया था. उनकी जो बहन है उनको स्टेटमेंट लेने के लिए मेरे भाई से भाई के फोन से पहला फोन किया था. और उसके बाद जो 2 फोन किए थे मेरे भाई ने पेमेंट के लिए किया था, क्योंकि पुलिस वालों ने इंट्रोडक्शन कराए थे कि इनसे पेमेंट लेना है आपको, बस वो 2 फोन. और 4th फोन 2-3 दिन बाद किया शायद से, वो भी पेमेंट के लिए किया गया था. 18 जून को जैसे कि आपको हमने दिखाया है कि उनको हम लोगों ने बिल का रिसिप्ट भेजा है. सुशांत सिंह प्रकरणात समोर आलेला ड्रग्जचा अँगल सगळ्यांसाठीच धक्कादायक होता. या अँगलमुळे तपासाची दिशाच बदलली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपासात ड्रग्जचा मुद्दा का हाती घेतला नाही? मुंबई पोलिसांना कुणाला वाचवायचं होतं असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. तर भाजपनं उपस्थित केलेल्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी रोखठोक उत्तर दिलंय. सरकारकडे हे प्रकरण 2 महिन्यापासून होतं, तर त्यावेळेस ही माहिती समोर का नाही आली? महाराष्ट्राच्या सरकारला त्या ड्रग्ज माफियांना वाचवायचं होतं, काहीच कारणं होती म्हणून महाराष्ट्राचे सरकार केस घ्यायला तयार नव्हते, सीबीआयला प्रकरण सोपवायला तयार नव्हते. नेमकं कारण काय होतं? कुठल्या नेत्याला, कुठल्या फिल्म इंडस्ट्रीतल्या मोठ्या लोकांना सरकारला वाचवायचं होतं? काय कारण होतं? कोणते असे फिल्म इंडस्ट्रीतली मोठी लोकं आहेत, कोणती अशी उद्योग जगतातली लोकं आहेत की ज्यांना मोकळेपणानं आज मुंबईच्या रस्त्यांवर ड्रग विकलं जातं आहे? ड्रग्जच्या अँगलमुळे जया आणि रियातल्या आर्थिक व्यवहारांची ईडीकडून तपासणी केली जाणार आहे. सुशांतच्या आत्महत्येनं सुरू झालेला हा तपास सीबीआय, ईडी आणि एनसीबी पर्यंत जाऊन पोहोचलाय. या तपासात आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनमुळे कायद्याचे हात अनेकापर्यंत पोहोचणार असल्याचंही स्पष्ट झालंय. अजित मांढरे आणि विवेक कुलकर्णीसह अभिषेक पांडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ड्रग्ज, डेथ, धोका याचं हे रहस्य लवकरात लवकर उलगडावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे. यासोबत न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.